माझं नाव आहे छाया प्रकाश विडवे, राहणारी डोंबिवली. माझ्या नाटकाचं नाव आहे एक पत्री, मला नातू पाहिजे. अहो ऐका ना, आई काय म्हणत होत्या, डॉक्टर बाईंकडे जायचंय. तुम्ही काहीतरी बोला ना आईंशी. अहो मला मान्य आहे आपल्याला पहिली मुलगी आहे, पण दुसरी मुलगी असली तरी चालेल मला. तुम्ही बोला ना काहीतरी. हे बघ छाया, आई बोलते ते जरा ऐकून घे, उगाच माझ्या डोक्याचं खोबरं करू नकोस. अहो पण तुम्ही असं कसं म्हणता, जरा आईशी बोलून तरी घ्या. आई काय म्हणतात आहेत? आई मला म्हणाल्या उद्या आपल्याकडे डॉक्टर बाईंकडे जायचंय, पण मी तुम्हाला सांगत्या मी आईंबरोबर डॉक्टर बाईंकडे जाणार नाही, मला चालेल दुसरी मुलगी. अहो आत्या पाहिजे, ताई पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, आजी पाहिजे, कितीतरी नाती तयार करणारी ही स्त्री मग मुलगी का नको? जरा विचार करा तुम्ही. तुम्ही जरा आईना समजून सांगितलं तर ते ऐकतील ना. अहो ऐका ना, आई अशा कशा म्हणतात मला दुसरी मुलगी नको म्हणून, नातूच पाहिजे. सुनबाई आवरलं का तुझं? डॉक्टर बाईंचा फोन आला होता, चल लवकर. अहो प्लीज एकदा बोलून घ्या ना आईंशी, मला नाही करायचंय गर्भपात, मला चालेल दुसरी मुलगी. अहो सांगा ना आई ना, प्लीज सांगा ना, तुमचं ऐकतील ते. थांबा ना आई, नका ना मला नेऊ डॉक्टर बाईंकडे. अहो मी तुमच्या पाया पडते, मला चालेल दुसरी मुलगी. अहो आई तुम्ही पण एक स्त्री आहात, मी पण एक स्त्री आहे. अहो ज्या डॉक्टर बाईंकडे जाता त्या पण एक बाईच आहे, त्या पण एक स्त्री आहे. मग जगाला मुलगी का नको? का नको जगाला मुलगी? हा कधी सुटणार आहे प्रश्न? अहो सांगा ना आई ना, आई नका ना नेऊ मला डॉक्टर बाईंकडे, नका ना नेऊ आई, नका ना नेऊ प्लीज, नका ना नेऊ आई, नका ना नेऊ. डॉक्टर बाई मी तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते, मला नाही करायचं गर्भपात, मला चालेल दुसरी मुलगी. नका ना करू असं, प्लीज नका ना करू. अहो आई सांगा ना डॉक्टर बाईंना, आई सांगा ना प्लीज, आई सांगा.